प्रत्येक पुणेकरांनी पाणी काटकसरीने आणि जपून वापरले पाहिजे असे सांगत असतानाच माझ्या घरातही सगळ्यांना पाण्याचे नियोजन करावं लागणार आहे असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे हे पाणी संकट मानवनिर्मित नाही तर निसर्ग निर्मित आहे असे गिरीश बापट यांनी म्हटले आहे पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश बापट बोलत होते पुणे महापालिका शहराची लोकसंख्या लक्षात घेता तेराशे पन्नास एम एल डी पाण्याची गरज भासत होती मात्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता पुणे शहराला सहाशे पन्नास एम एल डी पाणी मिळणार आहे ची ची या आदेशामुळे पुण्यात पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे यावर विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून आज स्मार्ट सिटी योजनेची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी प्रश्नावर प्रश्न विचारला असं ते म्हणाले की यंदा पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणात वीस टक्के पाऊस कमी झाला आहे त्यामुळे पुण्यात पाणी कपातीचे संकट अटळ आहे